हेलो स्टूडेंट्स, प्रीवियस वीडियो में अपन नॉमेनक्लेचर ऑफ अल्कोहोल्स, फिनॉल्स एंड इथर्स याचा स्टडी केला। आज वीडियो में अपन अल्कोहोल्स च्या प्रिपरेशन मेथड्स ज्या असतात त्यांचा अपन स्टडी करणार आहोत। व्हाट आर द अल्कोहोल्स, सो हाउ आर द अल्कोहोल्स प्रिपेयर्ड बाय यूजिंग वेरियस मेथड्स। बघा, तो अपन अल्कोहोल्स च्या प्रिपरेशन मेथड स्टडी करणार आहोत। अल्कोहोल्स आणि फिनॉल्स, प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल्स, देर आर वेरियस मेथड्स बाय विच वी प्रिपेयर अल्कोहोल्स एंड फिनॉल्स। नाउ वी स्टडी वन बाय वन ईच, आपण त्यांना एक वन बाय वन आपण आज स्टडी करणार आहोत। त्याच्यातली पहिली मेथड, फ्रॉम अल्किल हॅलाइड्स, फ्रॉम अल्किल हॅलाइड्स। या पहिल्या मेथडमध्ये आपण अल्कोहोल्स अल्किल हॅलाइडच्या यूज करून प्रिपेअर करणार आहोत। या मेथडला आपण मागच्या चॅप्टरमध्ये सुद्धा स्टडी केला आहे, चॅप्टर नंबर 10 हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये। म्हणून आपण या मेथडला इथं शॉर्ट मध्ये स्टडी करणार आहोत। आणि ऍक्च्युली ही जी मेथड आहे सिलेबस मधून ड्रॉप आउट करण्यात आलेली आहे, तरी पण एक रिव्हिजन म्हणून आपण या मेथडला आजच्या या चॅप्टरमध्ये अल्कोहोल, फिनॉल्स आणि इथर्स मध्ये स्टडी करणार आहोत। मग ऍक्च्युली या मेथडमध्ये काय केलं जातं, इन दिस मेथड देर आर टू सब मेथड्स। या मेथडमध्ये दोन सब मेथड्स येतात बाय विच बाय युझिंग विच वी प्रिपेअर्ड अल्कोहोल्स, आणि त्यांना यूज करून आपण अल्कोहोल्स प्रिपेअर करतो। फर्स्ट मेथडमध्ये काय होतं बरं लक्षात घ्या, पहिल्या मेथडमध्ये आपण ऍक्वायस अल्कली यूज करतो। इन द फर्स्ट मेथड बाय युझिंग आर एक्स अँड अल्कलीज, पहिल्या मेथडमध्ये आपण अल्किल हॅलाइड आणि अल्कलीज यांचा यूज करून अल्कोहोलला प्रिपेअर करतो। इन दिस मेथड लक्षात घ्या, स्टेटमेंट मी रिएक्शन पण लिहितो, इन दिस मेथड अल्किल हॅलाइड्स रिएक्ट्स विथ ऍक्वायस NaOH आर ऑल KOH ऑर ऍक्वायस अल्कलीज, देन दिस अल्किल हॅलाइड गेट कन्वर्टेड इन टू अल्कोहोल। लक्षात घ्या, परत रिपीट सांगतो वाटल्यास, तर या फर्स्ट मेथड मध्ये आपण काय करतो, इन दिस मेथड अल्किल हॅलाइड्स रिएक्ट्स विथ ऑर हीटेड विथ ऍक्वायस अल्कलीज। आता इथं अल्कलीज आपण दोन टाईपचे यूज करू शकतो, NaOH ऑर KOH, देन बाय द रिएक्शन ऑफ दिस वी गेट अ प्रोडक्ट अल्कोहोल, आणि आपल्याला कोणता प्रोडक्ट मिळतो, अल्कोहोल। एक्झाम्पल आपण घेऊ शकतो या रिएक्शनचं, एक्झाम्पल म्हणून समजा आपल्याकडे मिथाईल क्लोराईड, हॅलोजन तर आपल्याला माहितीच सगळं, हॅलोजन आपण फ्लोरिन क्लोरिन ब्रोमिन आयोडीन हे हॅलोजन असतात, इन्स्टेड ऑफ दे वी यूज क्लोरिन अँड ब्रोमिन मॅक्सिमम। आपण चार हॅलोजन्स पैकी क्लोरिन आणि ब्रोमिन या दोन हॅलोजन्सला जास्त यूज करत असतो, आणि त्याच्या मागचं रिझन काय आहे ते आपण 11th, 11th, 11th आणि 12th हायड्रोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये स्टडी केलेलं आहे। ओके, दिस मिथाइल क्लोराईड व्हेन रिएक्ट्स विथ NaOH ऍक्वायस NaOH देन इट गिव्स मिथाइल अल्कोहोल और मिथेनॉल। ओके, आता याच्यामध्ये सेकंड जी सब मेथड आहे त्या सब मेथड मध्ये आपण मॉइस्ट सिल्वर ऑक्साईडचा यूज करतो बाय युझिंग RX अँड मॉइस्ट सिल्वर ऑक्साईड
by using this method, the yield of alcohol produced is maximum as compared to this method. The first method cha comparison cha according, second method madhe aplyala alcohol cha je yield milto ते आपल्याला जास्त प्रमाण मिळतं. सो याच्यात काय केलं जातं की आपण या मॉइस्ट सिल्वर ऑक्साईडला अल्किल हॅलाइड सोबत रिएक्ट करतो. मग ऍक्च्युली काय होतं, हे मॉइस्ट सिल्वर हॅलाइड, सॉरी सिल्वर हॅलाइड नाही, सिल्वर ऑक्साईड. मॉइस्ट सिल्वर ऑक्साईड मीन्स दॅट ऑक्साईड, सिल्वर ऑक्साईड कंटेन्स अ स्ट्रेस ऑफ वॉटर मॉलिक्युल्स. मग त्या सिल्वर ऑक्साईड मध्ये, मॉइस्ट सिल्वर ऑक्साईड मध्ये आपल्याला माहिती की स्ट्रेस ऑफ वॉटर मॉलिक्युल असतात. अँड देन this silver oxide and this water molecule reacts with each other and they produce silver hydroxide, and this silver hydroxide reacts with this alkyl halide. हा मॉइस्ट सिल्वर ऑक्साईड जो असतो याच्यापासून आपल्याला सिल्वर हायड्रॉक्साईड म्हणतो, एजीओएच म्हणतो, आणि हा एजीओएच अल्किल हॅलाइड सोबत रिएक्ट होतो. दिस गेट्स अ प्रोडक्ट ऑर दिस गिव्स अ प्रोडक्ट अल्कोहोल, आणि आपल्याला हा अल्कोहोल प्रोडक्ट येत असतो. एक्झाम्पल आपण घेऊ शकतो याचेही, ओके. एक्झाम्पल रिएक्शन घेऊ शकतो आपण सी टू एच फायव्ह बी आर इथाइल ब्रोमाइड ऑर ब्रोमो इथेन रिएक्ट्स विथ मॉइस्ट सिल्वर ऑक्साइड एंड दॅट गिव्स अ प्रोडक्ट इथाइल अल्कोहोल और इथेनॉल. तो आपल्याला प्रोडक्ट येतो इथाइल अल्कोहोल और इथेनॉल. ओके, दीज आर द प्राइमरी मेथड्स विच आर जनरली यूज टू प्रिपेयर द अल्कोहोल्स फ्रॉम अल्किल हॅलाइड. ओके, द नेक्स्ट मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल्स इज दॅट द ऍसिड कॅटलाइज, ऍसिड कॅटलाइज हायड्रेशन ऑफ अल्किल. जी पुढची मेथड आहे, या पुढच्या मेथडचे नाव आहे ऍसिड कॅटलाइज हायड्रेशन, बी मेथड. ऍसिड कॅटलाइज हायड्रेशन मेथड बी. कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड ऍज अ कॅटलिस्ट फॉर दिस रिएक्शन, फॉर द हायड्रेशन ऑफ दिस रिएक्शन. यू नो द हायड्रेशन, हायड्रेशन इज द एडिशन ऑफ वॉटर मॉलिक्युल अक्रॉस द कार्बन कार्बन डबल बॉन्ड और ऑलिफिन्स. हायड्रेशन इज द मेथड इन विच वी ऍड द हायड्रोजन, सॉरी वॉटर मॉलिक्युल, वी ऍड द वॉटर मॉलिक्युल अक्रॉस द कार्बन कार्बन डबल बॉन्ड्स ऑफ अल्किल्स और ऑलिफिन्स. ओके, मग इथं या मेथड मध्ये पण आपल्याला तेच करायचे की हायड्रेशन करायचे, वॉटर मॉलिक्युल ऍड करायचे कुठं, अल्किल्स मध्ये, म्हणजे कार्बन कार्बन डबल बॉन्ड. आणि त्याच्यासाठी आपण ऍसिडला युज करणार आहोत ऍज अ कॅटलिस्ट म्हणून. आणि कॅटलिस्ट माहिती सगळ्यांना, 11वीला कॅटलिस्ट डेफिनेशन झालीच असेल. द सबस्टन्स विच चेंज ऑर अल्टर द रेट ऑफ रिएक्शन, असा सब्स्टन्स की जो रेट ऑफ रिएक्शन काय करतो, चेंज करतो. आता याच्यात काय होतं, आपण याच्यात एक रिएक्शन बघू, जनरल रिएक्शन अगोदर बघू आपण. मी सायमल्टेनियसली स्टेटमेंट पण सांगतो आणि रिएक्शन पण करतो. बघा, इन दिस रिएक्शन अल्किन्स
reacts with concentrated sulfuric acid. First it produces alkyl hydrogen sulfate. पहिल्यांदा तो काय प्रोड्यूस करतो? अल्किल हायड्रोजन सल्फेट. दिस इज अल्किन. आणि ज्या वेळेस हा अल्किन या कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड सोबत रिएक्ट होतो तो पहिल्या स्टेप मध्ये काय फॉर्म करतो? अल्किल हायड्रोजन सल्फेट. In the next step, when this alkyl hydrogen sulfate is boiled with or is hydrolyzed with water, and in that case, upon the alkyl hydrogen sulfate, upon thoda sobat boil karto mana water sobat boil karto, alaksha, kiwa, tacha upon hydrolysis karto, they reduce alcohol as a product. आपल्याला अल्कोहोल ऍज अ प्रोडक्ट म्हणून येत असतो अँड कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड ऑर सल्फ्युरिक ऍसिड इज फॉर्म ऍज अ बाय प्रोडक्ट मीन्स इट रिमेन्स ऍज इट इज इन द रिएक्शन मिक्सचर एंड वी गेट अ प्रोडक्ट ऍज अल्कोहोल आणि आपल्याला प्रोडक्ट कोणता मिळतो? अल्कोहोल. परत पुन्हा एकदा सांगतो, मग आपण एक्झाम्पल घेऊ. First, alkenes reacts with concentrated sulfuric acid to produce alkyl hydrogen sulfate. In the second step, this alkyl hydrogen sulfate when boils with water, that is apne alkyl hydrogen sulfate ka water se boil karte hain, it produces alcohols and by product as a water, sorry, as a sulfuric acid which is a catalyst. Example you apne propyl hydrogen sulfate. And in the next step, when this propyl hydrogen sulfate is boiled with water, it produces alcohol. That alcohol is propane to all or to propanol. Okay, so kita baga, actually the addition of this OH group is take place here across the carbon-carbon double bond according to Markovnikov's rule. Lakshya kita kya sangto hai? Addition of OH group across the carbon-carbon double bond of alkene take place according to Markovnikov's rule. हे लक्षात ठेवा, काय सांगितलं की इथं जी OH ग्रुप ची ऍडिशन होते अक्रॉस द कार्बन कार्बन डबल बॉन्ड, या कार्बन कार्बन डबल बॉन्ड वरती या OH ग्रुप ची जी ऍडिशन अल्कोहोल आहे त्याच्यामध्ये ती कार्बन कार्बन डबल बॉन्ड वरती कोणत्या रूलच्या अकॉर्डिंग होते? मार्कोनिकॉफ्स रूल. दोन रूल असतात, एक
मार्कोनिकॉफ रूल असतो आणि एक अँटी मार्कोनिकॉफ रूल असतो, ज्याच्या अकॉर्डिंग तर मार्कोनिकॉफ रूलच्या अकॉर्डिंग त्या ओएच ग्रुपची कार्बन कार्बन डबल बॉन्ड होती ऍडिशन होत असते. त्याच्यानंतर जी नेक्स्ट मेथड आहे सी मेथड, ती हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन ऑफ अल्किन, याच्यावर जे आहे फक्त मेथड चेंज आहे, ऍडिशन चेंज आहे. लक्षात म्हणजे मग त्या मेथडचे नाव बघा हायड्रोबोरेशन, हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन ऑफ अल्को सॉरी ऑक्सिडेशन ऑफ अल्किन्स. ओके, मग या मेथड मध्ये काय करतोय आपण, इन दिस मेथड वी यूज हायड्रोबोरेशन और बोरोहायड्रेट दैट इज एच टू सॉरी बी टू एच सिक्स. या मेथड मध्ये आपण कोणाला यूज करतो, बी टू एच सिक्स. दिस बी टू एच सिक्स इज ऍक्च्युली द डायमर ऑफ बी एच थ्री. आपण असं सुद्धा लिहू शकतो हा बीएच थ्रीचा डायमर आहे. हा लक्षात घ्या, बी टू एच सिक्स इज अ डायमर ऑफ बीएच थ्री. आणि या बीएच थ्रीचा युज करून या बीएच थ्रीची ऍडिशन आपण अल्किन वर करतो आणि त्याला आपण बोलतो ऑक्सिडेशन ऑफ अल्किन्स. आणि या मेथडचा युज करून आपण या अल्किन्सच्या ट्रान्सफॉर्मेशन अल्कोहोल्स मध्ये करतो. मग याच्यामध्ये काय केलं जातं, हियर इन दिस मेथड डायबोरेन अँड अल्किन्स रिएक्ट विथ इच अदर अँड दे फॉर्म्स ट्राय अल्किल बोरेन. पहिल्या मेथड मध्ये पहिल्या स्टेप मध्ये काय होतं लक्षात घ्या, फर्स्ट स्टेप मध्ये काय होतं, अल्किन्स जो असतो तो अल्किन डायबोरेन सोबत रिएक्ट होतो आणि डायबोरेन सोबत त्याची रिएक्शन झाल्यानंतर आपल्याला जो कॉम्प्लेक्स मिळतो किंवा जो इंटरमिजिएट मिळतो तो असतो ट्राय अल्किल बोरेन. लक्षात, तर आपल्याला कोणता इंटरमिजिएट मिळतो, ट्राय अल्किल बोरेन. आणि त्या ट्राय अल्किल बोरेनचे स्ट्रक्चर आपण असं लिहू शकतो, ओके, आपल्याला ट्राय अल्किल बोरेन मिळतो अल्किन. आणि अल्किनची रिएक्शन आपण डायबोरेन सोबत केली, आपल्याला इंटरमिजिएट भेटला ट्राय अल्किल बोरेन. ओके, अँड अगेन दिस ट्राय अल्किल बोरेन इज रिएक्ट विथ हायड्रोजन परऑक्साइड इन अल्कलाइन मीडियम. आणि नंतर हा जो ट्राय अल्किल बोरेन असतो, हा ट्राय अल्किल बोरेन त्याची रिएक्शन आपण हायड्रोजन परऑक्साइड सोबत करतो. ओके, आपण याची रिएक्शन कोणासोबत करतो, हायड्रोजन परऑक्साइड इन द प्रेझेन्स ऑफ अल्कलाइन मीडियम. देन इट गिव्ह अ प्रोडक्ट अल्कोहोल. आणि आपल्याला हा अल्कोहोल प्रोडक्ट देत असतो. So this reaction is known as hydroboration reaction. The addition of this OH group
इज टेक प्लेस अकॉर्डिंग टू एंटी मार्कोनिकॉफ्स रूल. According to anti-Markovnikov's rule. बघा मागच्या रिएक्शन मध्ये अकॉर्डिंग टू मार्कोनिकॉफ्स रूल ऍडिशन होत होती, पण इथं अकॉर्डिंग टू अँटी मार्कोनिकॉफ्स रूल ऍडिशन होते. आणि हिअर दिस रिएक्शन इज अ हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन रिएक्शन. आणि या रिएक्शन आपण काय बोलतो, हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन रिएक्शन असं म्हणत असतो. ओके, एक्झाम्पल हे आपण त्याची घेऊ शकतो. जर एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं तर बघा, आपण मागे जे एक्झाम्पल घेतलं कॅटालॅटिक हायड्रोजिनेशन मध्ये, सॉरी कॅटालॅटिक हायड्रेशन मध्ये जे आपण एक्झाम्पल घेतलं तेच एक्झाम्पल घेऊ. इथं जो आपल्याला प्रोडक्ट भेटला होता तो होता प्रोपेन टू ऑल, आणि इथं जो आपल्याला प्रोडक्ट मिळणार आहे तो वेगळा असेल. दोघं रिएक्शन मध्ये यूज केलेला अल्किन सेम आहे, बट वी गेट अ डिफरंट प्रोडक्ट ड्यू टू द डिफरंट टाइप ऑफ ऍडिशन ऑफ ओ एच ग्रुप अकॉर्डिंग टू द मार्कोनिकॉफ्स रूल अँड अँटी मार्कोनिकॉफ्स रूल. मागचं जे आपण एक्झाम्पल घेऊ, चला मागचं जे आपण एक्झाम्पल घेतलं होतं ते एक्झाम्पल, तो जो अल्किन घेतला होता त्या अल्किनचं नाव होतं प्रोप वन इन, म्हणजे वन प्रोटीन. ओके, आणि त्या वन प्रोटीन वर आपण कॅटलॅटिक हायड्रेशन केलं होतं आणि आपल्याला प्रोडक्ट भेटला होता टू प्रोपेनॉल. पण इथं आपण रिएक्शन डिफरंट करतो आहे, हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन आहे म्हणून आपल्याला प्रोडक्ट सुद्धा वेगळा मिळेल. आता बघा, बघितलं आपण या वन प्रोटीनची रिएक्शन डायबोरेन सोबत केली, आणि डायबोरेन सोबत केल्यानंतर आपल्याला प्रोडक्ट मिळणार आहे ट्राय अल्किल बोरेन. सुरुवातीला आपल्याला प्रोडक्ट कोणता मिळतो, ट्राय अल्किल बोरेन, म्हणजेच काय, ट्राय प्रोपिल बोरेन. ट्राय अल्किल बोरेन आपल्याला हा प्रोडक्ट मिळेल, म्हणजे ट्राय प्रोपिल बोरेन. अगेन दिस ट्राय प्रोपिल बोरेन. आणि परत पुढे हा जो ट्राय प्रोपिल बोरेन आहे, हा ट्राय प्रोपिल बोरेन त्याचा आपण रिएक्शन केली हायड्रोजन परॉक्साइड सोबत इन द प्रेझेन्स ऑफ बेसिक मीडियम, इट गिव्ज प्रोडक्ट. बघा तर आपल्याला प्रोडक्ट काय मिळणार आहे, लक्षात घ्या, तर आपल्याला प्रोडक्ट मिळेल प्रोपेन वन ऑल. हा प्रोडक्ट आपल्याला मिळणार आहे, लक्षात. तर आपण दोघांमध्ये डिफरन्स बघा, दोघं जे आपण या दोघं रिएक्शन मध्ये आपण डिस्टिंग्विश करू शकतो की कॅटालॅटिक हायड्रेशन जर आपण अल्किनचं केलं तर आपल्याला प्रोडक्ट हा अकॉर्डिंग टू मार्कोनिकॉफ्स रूल मिळतो, आणि जर आपण अल्किनचं हायड्रोबोरेशन केलं, हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन केलं, तर आपल्याला जो प्रोडक्ट मिळतो तो अकॉर्डिंग टू अँटी मार्कोनिकॉफ्स रूल मिळतो. दिस इज द बेसिक डिफरन्स बिटवीन इन दिस बोथ रिएक्शन्स. हा ज्या दोन रिएक्शन मधला बेसिक डिफरन्स आहे. बाकीच्या उरलेल्या ज्या रिएक्शन्स आहेत, प्रिपरेशन जे आहे ते प्रिपरेशन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये स्टडी करू.